नमस्कार, मी अनिल सकपा, आपण पाहतात इंडिया 24 तास. आज गोरेगाव पश्चिम येथे तीन डोंगरीतील ओम साईराम बाळमित्र मंडळ या मंडळातर्फे रामनवमीनिमित्त भंडाऱ्याचं आयोजन केलं गेलं. तसंच साईपालखीची मिरवणूक देखील इथे काढली जाणार आहे. तसेच सत्यनारायणाच्या पूजा आणि आपण पाहू शकता इथे रांगोळीसुद्धा एकदम छान पद्धतीने अशी काढली गेलेली आहे. तसेच येथील वॉर्ड क्रमांक 56 वॉर्ड अध्यक्ष अर्जुन पाटकर यांच्यातर्फेने आज टी शर्ट वाटपाचा कार्यक्रम केला गेला. आणि हा कार्यक्रम वाटप करताना इथे उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष सुशील चव्हाण यांच्या हस्ते या जे मंडळाचे जे कार्यकारी सभासद आहेत त्यांना या टी शर्टचं वाटप करण्यात आलं आहे. या प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्याशी आपण बोलूया आणि कशाप्रकारे हा जो कार्यक्रम आहे तो राबवला जातो आहे त्याचा आपण आढावा घेऊ. काय सांगाल आजच्या रामनवमीनिमित्त या मंडळाला अर्जुन पाटकर जे वॉर्ड अध्यक्ष आहेत त्यांच्यातर्फे टी शर्टचं वाटप करण्यात आलं. ओम साईराम बाळमित्र मंडळ या मंडळातर्फे गेली 8-10 वर्ष मोठ्या प्रमाणात इथे साईंचा भंडारा आयोजित केला जातो. हजारो लोक या आपल्या तीन डोंगरी वगैरे परिसरातील हजारो लोक या ठिकाणी येऊन जेवून जातात. एक वेगळा आनंद मिळतो. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असं दान नसतं असं म्हटलं जातं आणि ते हे सगळं मंडळ त्याचं आयोजन करतं. अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यात आज आमच्या अनुसूचित जाती मोर्चाची जी विंग आहे आपली भारतीय जनता पक्षाची त्याचे जे अध्यक्ष आहेत वॉर्डाचे आमचे अर्जुन पाटकर यांच्या कंपनीच्या मार्फत आज या ठिकाणी टी शर्ट पण या मुलांना सगळ्यांना देण्यात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लोकउपयोगी कामं मोठ्या प्रमाणात या विभागात सुरू आहेत. कामं करत राहणार. आम्हाला कामं करण्यामध्ये इंटरेस्ट असतो. श्रेय घेण्याचं इंटरेस्ट आम्हाला कधीच आम्ही घेतलेलं नाही. काम करत राहायचं आणि जनतेच्या मनात स्थान निर्माण करायचं ह्या एकमेव भावनेनं आम्ही सगळ्या समाजात रुजू झालेलो आहोत. या सगळ्या मुलांचा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि अशा यंग मुलांना आपल्या विभागातल्या असाच पाठिंबा सतत आमच्या सर्वांतर्फे कायम मिळत राहील. आणि मी पुन्हा एकदा आजच्या रामनवमीच्या सर्व या विभागातील लोकांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रम अतिशय सुंदरप्रमाणे साजरा केला म्हणून मंडळाचे अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मंडळाचे जे अध्यक्ष लक्ष्मण भंडारे यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमाची माहिती घ्या. गेले कित्येक वर्ष हा जो कार्यक्रम आहे तो सगळा राबवतात. नमस्कार, स्वागत आमच्या चॅनलमध्ये. काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही हा सर्व कार्यक्रम आयोजन करता? हा कार्यक्रम 2008 पासून आयोजित करतो आम्ही. आता या कार्य करायला आम्हाला 10-12 वर्ष झाली. हे जेवणाचं म्हणजे भंडाऱ्याचं आम्ही आयोजन करतो. अजून भंडाऱ्या व्यतिरिक्त अजून काय काय व्यतिरिक्त म्हणजे मुलांतर्फे मंडळाच्या नावातर्फे मुलं रक्तदान शिबिर वगैरे असेल तिकडे रक्तदान करणे, कोणाला मदत लागली तिकडे मदत करणे, हे सर्व काय करतो मंडळ. कार्यकर्ते म्हणजे कोणाला रक्ताची गरज असेल किंवा हॉस्पिटलला लाईज का किंवा कोणाला कसली गरज असेल त्यावेळी कार्यकर्ते असतील. कार्यकर्त्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली तर तिकडे जाऊन मदत करणे, या पद्धतीची मदत जी जशा प्रकारची मदत होते मंडळाकडून त्या प्रकारची मदत करतो. धन्यवाद आमच्याशी बोलले. तर आपण पाहू शकता मंडळातर्फे फक्त भंडारे आणि पालखी मिरवणूक हे नाही केले जात, रक्तदानासारखे सामाजिक कार्यक्रमसुद्धा राबवले जातात. मंडळाचे जे कार्यकर्ते हे गेल्या कित्येक वर्षापासून हा जो सामाजिक उपक्रम आहे तो राबवताना पाहायला मिळतात. तर अर्जुन पाटकर हे जे अध्यक्ष आहेत वॉर्ड क्रमांक 56 साईनाथ मित्र मंडळ याच्या वर्धापनतेनिमित्त तिथेसुद्धा टी शर्टचे वाटप केले होते. आणि आपण सुशील चव्हाण यांच्याशी आपण या कार्यक्रमाबद्दल बोलताना माहिती घेतली तर त्यांनी देखील आपल्याला असंच सांगितलं आहे की कामं आम्ही करत राहतो, कामाचं कुठलं श्रेय घ्यायला आम्हाला आवडत नाही. फक्त आमची कामावर जी तत्वनिष्ठ आहे ती आहे आणि भविष्यात देखील असंच काम करत राहणार. इंडिया 24 तासासाठी मी अनिल सकपाळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई.